नर्मदे हर। आज आपण आलो आहोत गुजरात येथील तिलकवाडा इथे, आणि मागे तुम्ही बघू शकता आपण आता वासुदेव कुटीर इथे आलेलो आहे। आम्ही उद्या सकाळी परिक्रमा चालू करणार आहे, नर्मदा परिक्रमा जी उत्तर वाहिनी आहे 3 दिवसाची ती आपण चालू करणार आहोत उद्या सकाळी। तर आता आम्ही राहण्यासाठी वासुदेव कुटीर इथे बुकिंग केलं होतं, तर आता आपण बघूया त्याच्यामुळे आता। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आश्रमाच्या बाजूला नर्मदा मैया आहे, तर आता आपण पहिले वासुदेव कुटीरमध्ये जाऊया। नर्मदे हर। ही जी मूर्ती आपण पाहत आहोत ती श्री टेंबेस्वामी उर्फ श्री वासुदेवानंद सरस्वती महाराज यांची आहे। याचा जन्म आपल्या महाराष्ट्रात सावंतवाडी तालुक्यातील माणगाव येथे झाला। ते परिक्रमेनिमित्त नर्मदा काठी आली व कायमचे नर्मदा काठी स्थायिक झाले। गरुडेश्वरमध्ये त्यांची समाधी आहे। अतिशय उत्तम सोविते होते वासुदेव कुटीरमध्ये। आता तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवायचा आहे मला मेन। हे बघा इथे अन्नछत्र आहे आणि इथे महादेवाचं मंदिर आहे। ओम नमः शिवाय। 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 हे रामेश्वर महादेव मंदिर आहे व या मंदिरातील मारुतीची स्थापना श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केलेली आहे। हे बघा तुम्ही वासुदेव कुटीरमध्ये जर तुम्ही आला इथे तुम्हाला राहायची सोय आहे। त्याचा पूर्ण मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये इथे जे नर्मदा परिक्रमेवासी जे आहेत ते इथे राहू शकतात। ते अन्नक्षेत्र आहे, इथे यांचं जेवण बनवलं जातं। मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की नर्मदा मैयाच्या अगदी बाजूला आहे, त्याच्यामुळे जे पवित्र एकदम जागा आहे ही। बघा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। जय नर्मदा मैया। जसा तो एक हॉल होता तसा हा एक हॉल आहे, इथे आत्ता आम्ही थांबलेलो आहे। तर या ठिकाणी आत्ता आम्ही रात्री इथे थांबणार आहोत आणि सकाळी 5-5:30 आम्ही परिक्रमा चालू करणार आहोत। तर काही छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। आज संध्याकाळी आम्ही संकल्प करणार आहोत की नर्मदा मैयाला आपण सांगणार की आम्ही उद्या नर्मदा मैया की परिक्रमा आम्ही चालू करतो आहे, तर आमची परिक्रमा खूप व्यवस्थित होऊ दे असा आपल्याला संकल्प करायचा आहे नर्मदा मैयाला। निघताना तुम्हाला पांढरे कपडे आवश्यक आहेत परिक्रमेमध्ये। हे बघा इथून पण नर्मदा मैया दिसतीय। पूर्णपणे नर्मदा मैयाच्या आपण बाजूला आहोत, त्याच्यामुळे खूपच सुंदर वातावरण आहे आणि आता इथे सूर्यास्त होतो आहे। आता सकाळी आम्ही 5 चालायला लागू आणि पूर्णपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ही परिक्रमा कशी आहे, 21 किलोमीटरचा हा पूर्ण टप्प्यामध्ये कुठले कुठले वेगवेगळे ठिकाणं आपल्याला लागतील हे पूर्णपणे आपल्या या व्हिडिओतनं बघायचं आहे। तर हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला आता बघायचा आहे। नर्मदे हर। आरती व संकल्प करून दुसऱ्या दिवशी परिक्रमेला आम्ही सुरुवात केली। नर्मदे हर। आता वासुदेव कुटीरवरून आम्ही आत्ता निघालो आहोत
सकाळचे वाजले 4:30 ज्यामध्ये जे जे आपले टप्पे लागतील ते आपण आता बघत जाणार आहोत. आपल्या बरोबर आम्ही आता टोटल 9 जण आहोत. हॅलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. चला तर चालता चालता पहिल्या मंदिराला आपण आलो आहे, मणी नागेश्वरला. आणि तुम्ही माहे बघू शकता भरपूर गर्दी आहे. आज रविवार आहे आणि चांगला दिवस आहे की रामनवमीसुद्धा आहे आज. तर आता आपण मणी नागेश्वर मंदिराला पहिले दर्शन घेऊया. परिक्रमेच्या काळामध्ये तुम्हाला अशी बरीचशी मंदिर लागतील महादेवाची. ही आता आपल्या समोर जी धुनी आहे. ओम नमः शिवाय. नर्मदे नर्मदे नर्मदे. जेव्हा नर्मदा परिक्रमा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला भरपूर प्रसादाची सोय आहे. तुम्ही बघू शकता की भरपूर प्रसादाची सोय आहे इकडे. असं ठिकठिकाणी तुम्हाला प्रसादाची सोय मिळेल. आता बऱ्यापैकी उजाडलंय आणि आपण 4:30 चालू केली होती परिक्रमा. आणि समोर जे आपल्याला दिसतंय ते नर्मदा मैयाचं पात्र आता दिसायला लागलंय. आत्तापर्यंत इथपर्यंत यायला आम्हाला रस्त्याने यायला लागलं होतं, पण आता आपण नर्मदा मैयाच्या बाजूने जाणार आहोत. तिलकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमापासून आपल्याला गुरुघर, गौतमेश्वर, तिलकेश्वर, मणिनागेश्वर, खोडियार माता मंदिर, कपिलेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन उत्तर तटावरून दक्षिण तटाकडे बोटीतून जाणार आहोत. तर आपल्याबरोबर पाठक काका आहेत, त्यांना पहिले आपल्याचा एक्सपिरियन्स विचारूया. नमस्कार काका. नमस्कार. नर्मदे हर नर्मदे हर. तुम्हाला पहिले तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय, काल आपण संकल्प केला आणि आज सकाळी 4:30 चालू केली आहे परिक्रमा. खूप उत्तम प्रकारे मला वाटतंय, फ्रेश वाटतंय अगदी. आणि जागोजागी देवाचं दर्शन होतंय. आणि आज रामनवमी असल्यामुळे मारुती रायांचे पण 3-4 ठिकाणचे आम्हाला दर्शन झाले आणि आत्ता रामरायांचं दर्शन झालंय. रामपंचायतन पूर्णपणे श्री राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन झालेलं आहे. रामनवमीच्या पवित्र पावन दिवशी अलभ्य लाभ झालेला आहे. खूपच उत्तम, खूप अतिशय छान वाटतंय. सकाळी आम्ही नर्मदेमध्ये स्नान करून नर्मदा मैयाची आरती आणि नर्मदाष्टकं म्हटलंय. अत्यंत स्वच्छ असा पाण्यामध्ये आम्हाला स्नान करायला मिळालं. पर्वणीच होती, आता नवरात्र चालू आहे, त्यामुळे या परमळीवर आम्हाला खूप स्नानाचा लाभ झाला आहे. तिथे संध्या वगैरे पाण्यामध्येच अर्घ्य वगैरे देणं झालं, गायत्री जप झाला. खूप उत्तम प्रकारे परिक्रमा सुरू झालेली आहे. बरोबर आहे. आता तुम्हाला मेन सांगायचं, आपण 9 जण आहोत, त्यातले वन ऑफ द हे आहेत पाठक काका, ते आपल्या बरोबर आहेत. आणि आपल्याबरोबर अमित आहे. अमित हाय. नर्मदे हर नर्मदे हर. अमितला तुम्ही ओळखता, बऱ्याच व्हिडिओमध्ये अमित आहे. तर आता आम्ही परिक्रमा पूर्ण करतो, जे मध्ये मध्ये टप्पे येतील ते आता आपण बघूया. परिक्रमेच्या काळामध्ये तुम्हाला बरीचशी छोटी छोटी मुलं बसलेली दिसतील. नर्मदा मैया कुमारी आहे. परिक्रमेच्या मार्गात चालत असताना अनेक लहान मुली आपल्याला बसलेले दिसतात. परिक्रमावासी या मुलींना मैयाचे रूप मानून त्यांना विव्या भेट वस्तू देतात. काय करू, तर आता ह्या ज्या कन्या आहेत त्यांना तुम्ही देण्यासाठी काही पण तुम्ही देऊ शकता. त्यांना शाळे काही सामान असेल, हात रुमाल असेल, काही टिकल्यांचं पाकिट असेल. त्याने ज्या कन्या सगळ्या खुश होऊन जातात आणि जी मुलं आहेत त्यांना आपण गणपती म्हणू शकतो. त्यामुळे त्या मुलांना तुम्ही पण काही देऊ शकता. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही परिक्रमा कराल त्यावेळेस ह्यांच्यासाठी नक्की आणा. बाय करू बाय करू बाय करू, जल्दी मी जा रहा हूँ. सब लोग बाय करो. बाय. नर्मदा पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये बळीराजाची एक कथा आहे. त्यामध्ये जर उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केली तर संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य आपल्याला मिळू शकते. गरुडेश्वर जवळ गुजरात राज्यात बडोदरा जवळील तिलकवाडा ते रामपुरा अशी नर्मदा नदी उत्तरवाहिनी आहे. म्हणजे ती उत्तर दिशेने वाहते. कोणत्याही नदीने उत्तर दिशेने वाहणे हे अत्यंत पुण्यदायी समजले जाते.
नर्मदा मैयाला तुम्हाला उजव्या साइडला ठेवायचं आहे आणि पूर्ण प्रदक्षिणा घालायची आपल्याला. मोराचा आवाज येतोय. तिलकवाडा रामपुरा तिलकवाडा या 21 किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण नर्मदा परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरवाहिनी प्रदक्षिणा करू शकतात आणि ही परिक्रमा चैत्र महिन्यातच केली जाते. तर आपली या साईडने 10 किलोमीटर चालून जायला आहे. तुम्ही बघू शकता इकडनं आपण आलो आहे. उत्तर तटावरून आता आपण नावेत बसून समोरील दक्षिण तटावरील रामपुरा येथे जात आहोत. दक्षिण तटावरील रामपुरा येथे आल्यावर आपण तीर्थेश्वर, रणछोडदास मंदिर, पांडव गुफा, धनेश्वर मंदिर, मंगळेश्वर मंदिर, तपोवन आश्रम, मारुती मंदिर, गोपारेश्वर आणि शेवटी रामानंद आश्रम येथे दर्शन घेऊन आपण पुन्हा दक्षिण तटावरून बोटीत बसून उत्तर तटाकडे जाणार आहोत. या बोटीतनं आपण आलो होतो, ती बोट परत चालली आहे तिथे घ्यायला. काठावर तुम्ही इथे जेव्हा रामपुराला याल तेव्हा आता इकडनं आपण दिने चढून वर आलेलो आहे. तिथे पहिलेच तुमचं उजवीकडे टर्न घेतलं तर इथे तीर्थेश्वर मंदिर आहे, तीर्थेश्वर महादेव मंदिर आहे. तर महादेवाचं दर्शन घेऊया आपण. मारुती तुम्ही जर आत्ता बघितला असाल तर हा बघा तुम्ही वेगळ्या पद्धतीचा मारुती आहे. ॲक्शन ज्याला आपण म्हणतो, गदा त्याने वर पकडलेली आहे. अशी परिक्रमाच्या काळात तुम्हाला वेगळी छोटी 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 मंदिरं लागतील, ती आपण तर पूर्ण बघणारच आहोत. जेवढं जमेल तेवढं आपण त्या टप्पे सगळे क्लिअर करणार आहेत. तर हा पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. तीराच्या दुसऱ्या बाजूस आल्यानंतर आपल्याला आता पूर्णपणे रस्ता लागलेला आहे हा. तर आता रस्त्याने आम्ही चालत आलेलो आहे आणि आता इथे आपल्याला घनेश्वर महादेव हे मंदिर लागलं आहे मध्ये. आपल्याला नंतर सरळ जायचं आहे, पहिले आपण मंदिरात दर्शन करून येऊया. आणि एक मला बघण्यामध्ये मिळालं आहे की इथे खूप केळ्याचे बाग आहेत. नर्मदे हर ओम नमः शिवाय. शंभो शंभो शंभो. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर नर्मदे हर असे म्हणून स्वागत होते. आता परत आपण त्या रोडला लागूया आणि रोडवरनं आता उजवीकडे वळून आपण आता परिक्रमा आपण पूर्ण करूया. त्यात अजून एक महादेवाचं मंदिर लागलंय, मंगळेश्वर महादेव.
ओम नमः शिवाय। एवढं जुनं मंदिर बघू शकता इथे। सुंदर परिसर एकदम। बाजूला कोक्याचा आवाज आहे का? त्यांनी पुजाऱ्यांनी आपल्याला एक पेपर दिला आहे, मंगलेश्वर महादेव तीर्थ महात्म्य। याच्यामध्ये जे मंगलदोष जे असतील तर विशिष्ट इथे पूजा केली जाते मंगलेश्वर महादेवाला। त्यामुळे परिक्रमा मार्गामध्ये हे तुम्ही जी अशी छोटी छोटी मंदिरं आहेत ती बिलकुल मिस करू नका। तर आपण पुढे जाऊया। भरपूर ऊन वाढलं आहे, तेव्हा टोपी तुम्हाला ठेवावं लागेल। आता आपल्याला एक आश्रम लागलेला आहे ओम उदासीन नावाचा। तेव्हा तुम्हाला जसं म्हटलं होतं इथे अन्नछत्र भरपूर असतं। गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात। अशा प्रकारच्या रस्त्यामध्ये जाताना तुम्हाला भरपूर खायच्या सोयी आहेत, अन्नछत्र तर खूप आहेत। मार्गामध्ये आपल्याला तपोवन आश्रम लागलेला आहे मध्ये। तेव्हा इथे यांनी सुंदर असं इथं मठ्ठा बनवला आहे। मी जरा मठ्ठा दिखाव आबाजू बोलायचं। अतिशय जबरदस्त आहे मठ्ठा। आता मठ्ठ्याचा आस्वाद मी घेतला आहे, आता आपण आश्रम बघूया आतला। परिक्रमाच्या शेवटच्या टप्प्याला आम्ही पोहोचलो। आता माझ्याबरोबर बाबा आहेत। बाबा हाय करा। हाय हाय। आता आम्ही सीताराम बापू आश्रमात पोहोचत आहोत। तिथून मग नदी पात्रात उतरून शेवटच्या 2 किलोमीटरचा प्रवास नदीच्या पात्रातून चालू होतो। आपल्याला लागलंय सीताराम आश्रम। नर्मदा मैयाच्या बाजूला मशीनचा पूर्ण घोळका करून मस्त चरतायत। आता फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे। तुम्हाला जर ही नर्मदा मैयाच्या मागच्या साईडला इथे बरोबर व्हाईट डॉट आहे त्या तिथे आपला वासुदेव कुटीर आश्रम आहे, तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला। इथून आपण पूर्ण केली होती अशी, पूर्ण फिरलो होतो आणि आता आपण परत पूर्ण राऊंड करून तिथे चाललो आहे। तर आता इथपर्यंत जाऊ आणि आपण नावेत बसून पलीकडे जाऊया। नर्मदेच्या पात्रातून मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मदया म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात आणि मोठमोठ्या दगडापासून शिवलिंग बनवले जातात। व या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे याची प्राण प्रतिष्ठा करावी लागत नाही। मित्रांनो, आता तुम्हाला दाखवायचं आपला एकदम शेवटच्या पॉइंटपाशी आलेलो आहे। आता नदी आपल्याला लागलेली जवळ आणि आपल्याला
इथे तुम्हाला दिसतील परिक्रमावासी, इकडनं आपल्याला वर जायचं आहे. वरती ते व्हाईट डॉट आहे तिथे आपण ते थांबलेलो आहे. आणि सांगायचं म्हणजे आमचं 4:30 आम्ही चालू केलं होतं आणि आत्ता वाजलेत 12, त्यामुळे सूर्य डोक्यावर आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे आम्हाला 8 तास लागलेत ऑलमोस्ट. आणि आता आम्ही बोट पकडू आणि पलीकडच्या तीरावर जाऊ. परिक्रमा पूर्ण केल्यावर सायंकाळी कन्यापूजन केले जाते. नर्मदा मैया ही कुमारी आहे, त्यामुळे परिक्रमा झाल्यावर कन्यापूजन करतात. मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे बघा, आता आपण जिन्याच्या इथपर्यंत आलो आहोत. वरती वासुदेव कुटीरचा आश्रम आहे जिथे आपण थांबलो होतो. आणि मागे बघाल तर इकडनं आपण आलो आहोत. नर्मदा नदीचं पात्र दिसतं आहे तुम्हाला. आता आपण वर जाऊया. वरती रांजण डारे. आता आपण वासुदेव कुटीच्या आश्रमपाशी आलो आहे. तर बोटीतनं सगळं समोर आल्या आपल्याला लगेच आश्रम लागला आहे. भरपूर थकलो आहे, फ्रेश होतो, पाठ टेकतो. आणि हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतो आहे. जर परिक्रमा हा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. दुसऱ्या सगळ्यांना शेअर करा, मेनली की सगळ्यांना दाखवा की एवढं सुंदर सुंदर प्लेसेस आहेत. आणि ज्यांनी पण परिक्रमा केली नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली बनवला आहे. तर आता आपण दर्शन घेऊया नर्मदा माईचं.